जुनागढच्या जंगलात जंगली जनावरांच्या शोधात शिकारी आले आहेत. ऐका मित्रांनो, रविवार पर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत एक हरिण आणि एक सिंह या दोघांना पकडायचंय, मेलेला किंवा जिवंत. ओ माय गॉड, याचा अर्थ शेर खान आणि हरिणीचा जीव धोक्यात आहे. मला काहीतरी करावंच लागेल. सोनू, 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 मोठं संकट आलं यार. शेरखान आणि हरणीचा जीव धोक्यात आहे. काय फालतू बडबड करताय तुम्ही? जंगलाच्या राजाच्या जीवाला धोका कसा काय असू शकतो? जंगलात शिकारी आले आहेत आणि ते रविवार पर्यंत शेरखान आणि हरणीला जिवंत किंवा मृत अवस्थेत पकडण्याबद्दल बोलत आहेत. तुम्ही लोक माझी काळजी करू नका. 11 देशांचे शिकारी शेरखानला शोधतायत. शेरखानला पकडणं केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे. ही डायलॉग मारण्याची वेळ नाहीये. विचार करा की या संकटातून बाहेर कसं पडायचं. माझ्याकडे एक आयडिया आहे. शिकारी हरिण आणि शेर खानच्या शोधात आहे, म्हणूनच उद्या सकाळी आपण एक प्लॅन करूया. शेर खान धावतच हरिणीचा पाठलाग करतील. हे बघून शिकाऱ्यांना असं वाटेल की शेर खान हरिणीची शिकार करतो आहे. मग शिकारी शेर खान आणि हरणीच्या शोधात आहेत. दोघांना एकत्र बघून साऱ्या शिकाऱ्यांचं लक्ष त्या दोघांवर असेल आणि त्या क्षणी आपण सगळ्यांनी मागून त्यांच्यावर हल्ला करायचा. साऱ्या शिकाऱ्यांची शिकार एकत्रच करून टाकूया. अरे, ही तर खूपच छान युक्ती आहे. हो हो, खरंच ही एक मस्त कल्पना आहे. उद्या आपण असंच करूया जसं तुम्ही म्हणताय. ठीक आहे, तर आता मी निघते. मला औषध घ्यायला जायचं आहे. औषध घेण्याच्या बहाण्याने लोमडी तिथून निघून जाते आणि डॉक्टरांकडे जाण्याऐवजी शिकाऱ्यांकडे जाऊन पोहोचते. नमस्कार शिकारीजी. बघा मित्रांनो, याला म्हणतात नशीब. शिकार स्वतः चालत आपल्या समोर आलाय. मला ओळखण्यात तुमची काहीतरी चूक होते आहे साहेब. मी शिकार नाही, तुमची मैत्रीण आहे. मित्र ते कस? मी जंगलामध्ये तुमची सगळ्यात मोठी सेवा करू शकेन. तुम्ही ज्यांना पकडायला आलायत त्यांना सहजच तुम्हाला पकडून देऊ शकते. म्हणजे तुला हरिण आणि सिंहाला पकडून द्यायचं आहे? मी त्यांना सहज पकडून देऊ शकते. व्हेरी गुड. त्या बदल्यात तुला काय पाहिजे? सगळी दुनिया मला चलाख लोंबडी म्हणते. मी जंगलातल्या सगळ्या जनावरांपेक्षा जास्त हुशार आहे, शेरखान पेक्षा जास्त. म्हणूनच मला जंगलाचा राजा बनायचंय, म्हणजे माझ्या मते राणी बनायचंय. समजलं. त्याच कारणामुळे तू जंगलातल्या जनावरांशी गद्दारी करतेस. साहेब, याच साठी मला सगळी दुनिया चलाख लोंबडी बोलते. ठीक आहे, आता लवकर सांग, शेर खान आणि हरिण या दोघांना मी कोणत्या पद्धतीने पकडू शकतो? आणि त्यानंतर लोंबडीने शेर खान आणि हरिणीला एकत्र पकडण्याचा प्लॅन शिकाऱ्यांना सांगितला. मग शिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी शेर खान आणि हरिणीला पकडण्याचा प्लॅन बनवला. सकाळची वेळ आहे. चारही शिकारी पहारा देऊन उभे आहेत. सगळे सावधान रहा, थोड्याच वेळात शिकार येणार आहे. बरोबर बोलला सरकार. परंतु लक्षात ठेवा, कोणीही गोळी चालवणार नाही. शिकार आपल्याला जिवंत पाहिजे. हो सरकार. काही वेळानंतरच जनावरांनी ठरवल्याप्रमाणेच शेर खान हरिणीचा पाठलाग करत जात आहे. सगळे शिकारी संधी साधून दोघांना वडाच्या झाडाखाली घेरतात. तिथेच थांब, मी तुला जिवंत पकडणार असं ठरवलंय, म्हणून मी गोळी नाही मारणार. परंतु जर थोडी पण हुशारी केलीस तर गोळी मारायला मला वेळ नाही लागणार. गोळी नका चालवू शिकारी, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. आणि मी सुद्धा. पाहिलात शिकारी माझी शक्कल. कोल्या तू माझ्याशी गद्दारी केलीस?
कारण मला तुझी जागा घ्यायची आहे. आता तू म्हातारा झाला आहेस आणि तसही मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. चुक, तू आमच्यापेक्षा जास्त हुशार नाहीयेस कोल्ह्या. काय बोललास? आणि तुम्ही सगळे इथे कसे? हो, मी इथे या दोघांना वाचवायला आलोय. या शिकाऱ्यांच्या बंदुकी समोर काय तू यांना वाचवू शकशील? जोपर्यंत आपण एक आहोत तोपर्यंत हा शिकारी आपल्याला काहीच करू शकणार नाही. हे काय बोलतोयस तू? मी आणि माझ्या शिकारीच्या मध्ये कोणीही आला तर मी त्याला मारून टाकेन. थांबा, मी सांगतोय थांबा तिथेच, नाहीतर गोळी मारेन मी. सगळ्या जनावरांना आपल्याकडे येत पाहत असताना शिकारी बंदुकीने फायर करायला जातो. तेव्हा वडाच्या झाडावरून बिल्लू माकड दोरी खाली खेचतो. सगळे शिकारी दोरीत अडकून झाडाला उलटे लटकतात आणि सगळ्यांच्या बंदुका खाली पडतात. वाचवा, 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 वाचवा. तुला काय वाटलं होतं कोल्ह्या, कि तुझी चाल यशस्वी ठरेल? तू आमच्याशी दगा फटका करू शकतेस ही शंका आम्हाला तेव्हाच आली होती जेव्हा तू शेरखानला वाचवण्याचा प्लॅन आम्हाला सांगितला होतास. परंतु तुझी कल्पना सांगितल्यानंतर तू एक मोठी चूक केलीस. आठवतंय तुला? तू बोलली होतीस तुझी तब्येत खराब आहे आणि तुला डॉक्टर कडे जायचंय. तुझ्या याच बोलण्यावर आम्हाला शंका आली आणि म्हणून आम्ही तुझा पाठलाग केला. आणि म्हणून तुझी चाल अयशस्वी करण्यासाठी आम्ही इथे आमचं जाळं पसरवलं. मग आता सांग कोल्ह्या, तुला मारून टाकू कि सोडून देऊ? याला मारून टाकायला हवं. तू बाजूला हो सोनू, याला मी मारणार आहे. माफी, माफी, मला माफ करा शेरखान, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. नाही, गद्दारांची सजा ही मृत्यूच असते, माफी नाही. मला माफ करा शेरखान, मला माफ करा. नाही, आज मी तुला जिवंत नाही सोडणार. थांब शेरखान, कोल्ह्याला मारायच्या आधी या शिकाऱ्यांचं काय करायचंय हे ठरवायला हवं. सगळ्यात आधी यांना मारून टाका. नाही, जेव्हा हा आपल्याला पकडणार होता तेव्हा हा मला म्हणाला होता कि ह्याला मला जिवंत पकडायचंय. याचा अर्थ हा झाला कि ह्याला मला मारायचं नव्हतं. अगदी बरोबर बोलला शेरखान. जर माणूस आपल्याला मारत नसेल तर आपणही त्याला मारता कामा नये. वा, काय बोललात शेरखान, तुम्ही एकदम बरोबर बोललात. या शिकाऱ्यांना सोडा रे. माकड शिकाऱ्यानं बांधलेली दोरी सोडतो. सगळे शिकारी खाली पडतात. तुम्ही जाऊ शकता शिकाऱ्यांनो. धन्यवाद शेरखान, तुमचा दिलदारपणा बघून आज आम्ही एक शपथ घेतो, आजपासून आम्ही कधीच शिकार नाही करणार. धन्यवाद. माफी शेरखान, माफी. आम्ही सगळ्या दुनियेला माफ करू शकतो पण तुला नाही. तुम्ही बरोबर बोलताय शेरखान, माझ्या गुन्ह्याची शिक्षा मृत्यूच आहे. माझा गुन्हा माफीच्या लायकीचा नाहीये. मला माझ्या गुन्ह्याची जाणीव झाली आहे पण आता तर खूप उशीर झाला आहे. या, मला मारून टाका शेरखान, मला मारून टाका. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली म्हणून मी तुला मारणार नाहीये. जा, मी तुला माफ केलं. हो, बघितलंस तू? याला म्हणतात जंगलाचा राजा. डोक्या बरोबर ज्याचं काळीच पण मोठं असत त्याला म्हणतात राजा. जा, आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं. हो, आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं.
आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं. धन्यवाद धन्यवाद. मला जिवंत सोडून तुम्ही लोकांनी खूप मोठी चूक केली. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.